आपलं दुर्दैव म्हणजे इथं आत्ता मी हे पाहतोय आणि मोजायला सांगितलं मी, आत्ता आपले फक्त 32 ते 34 नगरसेवक उपस्थित आहेत, जेणेकरून की आपले 98 नगरसेवक आहेत भारतीय जनता पक्षाचे, ते आज का आले नाहीत याबद्दलही विचारणा झाली पाहिजे की नगरसेवकांची कामच होत नाहीत. जर नगरसेवकांची दादा कामच झाली नाहीत तर नगरसेवक निवडून परत येणार कसे? साहेब माझा भागामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पण तोसुद्धा बालेकिल्ला तोडून त्यांनी 3 स्वतःचे 3 नगरसेवक निवडून आणले तिथे, म्हणजे इतकं प्रत्येकाने कष्ट केलेले. आदरणीय चंद्रकांतदादा पाटील व मंचावरील बसलेले सर्व, मी वेळेअभावी सगळ्यांची नावं घेत नाही आहे, समोर बसलेले माझ्या बंधू भगिनींनो, आजचा जो प्रोग्राम आहे हा अध्यक्षांच्या सत्काराचा प्रोग्राम आहे. मी अध्यक्षांबद्दलही जास्त बोलणार नाही, कारण मी त्यांना परवाच शुभेच्छा दिलेल्या आहेत, बोलून सत्कारही केला त्यांचा, त्यामुळे त्यातही मी वेळ घालत नाही. वेळ फक्त मी थोडा घेणार आहे आपला, कारण अध्यक्षाचं काम काय असतं. मी आज अमित भाई असतील, देवेंद्र फडणवीस असतील, मोदी साहेब असतील किंवा चंद्रकांतदादा पाटील असतील, कोणाची स्तुती सुमने किंवा त्यांनी केलेल्या कामाचा पाडा काय वाचणार नाही आहे. तर फक्त अध्यक्षांनी काय काम केलं पाहिजे जे मला कळतं. आज धीरज घाटे तर खूप अनुभवी आहेत, त्यांच्या मागं चंद्रकांतदादा पाटील आहेत, माजे अध्यक्ष आहेत, आपले आमदार बरेचसे आहेत, परंतु जे मला वाटतं ते मी सांगतो की अध्यक्षांनी काय केलं पाहिजे. दादा, आपल्या नगरसेवकांची पदं जाऊन जवळजवळ 2 वर्ष झाले. 2 वर्षामध्ये आजही सर्वसामान्य व्यक्तींना माहिती नाही की नगरसेवकाचं पद गेलेलं आहे. आजही असं वाटतं की नगरसेवक नगरसेवक जण त्या आशेने सगळी जनता किंवा तिथले राहणारे रहिवासी नगरसेवकांकडनं अपेक्षित काम सांगण्याकरता जातात, परंतु आपलं दुर्दैव म्हणजे इथं आत्ता मी हे पाहतोय आणि मोजायला सांगितलं मी, आत्ता आपले फक्त 32 ते 34 नगरसेवक उपस्थित आहेत, जेणेकरून की आपले 98 नगरसेवक आहेत भारतीय जनता पक्षाचे, ते आज का आले नाहीत याबद्दलही विचारणा झाली पाहिजे. धीरज घाटेंनीच हे विचारलं पाहिजे. कुठल्याही नगरसेवकांचे बऱ्याच नगरसेवकांचे मला काही नगरसेवक भेटायला येतात, काही नगरसेवकांचे फोन येतात की नगरसेवकांची कामच होत नाहीत. जर नगरसेवकांची दादा कामच झाली नाहीत तर नगरसेवक निवडून परत येणार कसे? त्याच्या एरियात तो नगरसेवक लीड घेणार कसा? आपल्या लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा येणाऱ्या महानगरपालिकेत लीड घेणार कसे? आपण दादा पालकमंत्री आहात, धीरज घाटे तर बॉटम लाईनमधून म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावर, कुणाच्या शिफारशीवरती अध्यक्ष झालेले नाही आहेत. आपल्या पुणे शहरामध्ये बरेच लोकं शिफारशीवपदं भोगलीत आत्तापर्यंत, पण धीरज घाटेंचं बॉटम लाईनवर मला अध्यक्षांनी बावनकुळेंनी 3 नावं सांगितली होती, त्यात ऑफिशियल मी धीरज घाटेंचं पण सांगितलं. 3 नावांपैकी बॉटम लाईनला जाऊन काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे धीरज घाटे. त्यामुळे धीरज घाटे सर्वांना न्याय देईल असं मला वाटतं की धीरज घाटेंनी काय केलं पाहिजे. बाबा, आत्ताचे जे नगरसेवक आहेत त्यांना दर 15 दिवसाला धीरज घाटेंनी बोलवलं पाहिजे. ठीक आहे, आता नगरसेवकांच्या नावाने फंड देता येत नाही दादा, आपल्याला काही मर्यादा आहेत, परंतु त्या नगरसेवकांनी सुचवलेली कामं कमिशनरनी करून घेण्याकरता, आपली राज्यामध्ये सत्ता आहे, कमिशनर आपलं आहे, देशामध्ये आपली सत्ता आहे, तरी आज जवळजवळ 93 ते 93 नगरसेवकांची कामच होत नाही. इथं आत्ता 32 नगरसेवक आहेत, प्रामाणिकपणे जर हात वर करा की कोणाची कामं झालीत. दादा बघा, किती लोक हात वर करतील की नगरसेवकांची कामं झालीत किंवा प्रत्यक्षात झालीत कामं. प्रत्येक नगरसेवकाचं गेलं की 10-10 वेळा कमिशनरकडे जायचं, स्थानिक आमदाराकडे जायचं, अध्यक्षाकडे जायचं. ते नगरसेवकांची एवढी हेटाळणी चालू आहे आत्ता पुणे शहरामध्ये की नगरसेवकांना गपचूप जर दादांनी किंवा धीरज घाटेने उद्यापासून बोलून घेतलं तर सगळे नगरसेवक सांगतील की काय परिस्थिती आहे पुणे शहराची. म्हणजे आज आम्ही 98 नगरसेवक म्हणून आणताना, मी होतो स्वतः, मुरलिया होता, जगदीश होते, आमचे त्यावेळेस गिरीश बापट होते, आम्हाला किती रक्ताचं पाणी करावं लागलं आणि किती मेहनत करावं लागली की 98 नगरसेवक म्हणून आणण्याकरता. आपण एकटे लढलो होतो, शिवसेना नव्हती, आणि मुरली स्वतः म्हटले माझ्यासमोर की दादा साहेब माझा भागामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पण तोसुद्धा बालेकिल्ला तोडून त्यांनी 3 स्वतःचे 3 नगरसेवक निवडून आणले तिथे, म्हणजे इतकं प्रत्येकाने कष्ट केलेले. रमेश बागवेचे इथंसुद्धा आपला भारतीय जनता पक्ष कधी नव्हता, तुषारच्या माध्यमातून तिथे एक नगरसेवक आपला झाला. म्हणजे कितीतरी भागांमध्ये आपले नगरसेवक स्थानिक महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आपण 30 नगरसेवकांचा आकडा पार केला नव्हता, तो आपण 98 नेला होता. का नेला होता, कुठल्या प्रकारे नेला होता, कशा पद्धतीने, त्याच्या आधी आपण 6 महिने प्रत्येकाला ताकदीनिशी प्रत्येकाच्या मागे उभं राहिलो होतो. आज अशी परिस्थिती नाही आहे दादा, आज प्रत्येक नगरसेवकांना तुम्ही बोलवा. धीरज, तुम्ही उद्यापासून प्रत्येक नगरसेवकाला फोनवर विचारा कोणाची कामं किती होते, सगळे सांगतील. आपापल्या आता इथं जाहीर ह्याच्यामध्ये मीडियामध्ये बोलणं योग्य नाही आहे, परंतु आपण सगळ्यांशी शहानिशा करा आणि प्रत्येक नगरसेवकाला फंड नका देऊ, पण त्यांनी सुचवलेली कामं कमिशनरनं कडून करून घेण्याची जबाबदारी
ही धीरज घाटे आणि चंद्रकांत दादा पाटील ॲज अ पालकमंत्री आणि आमदार स्थानिक असल्याकारणाने त्यांची नैतिक जबाबदारी आहे. मला धीरज घाटेकडनं ही अपेक्षा आहे, चंद्रकांत दादांकडनं पण ही अपेक्षा आहे की हो प्रत्येक नगरसेवक आपले 98 आलेले व 65 पडलेले नगरसेवक आपले त्यांची सगळ्यांची यंत्रणा बांधून पूर्ण व्यवस्थित आता जर आपण हे 8-9 महिने घालवले तर लोकसभा येणार आहे 8 विधानसभा आपले त्यावेळेस 8 आमदार होते, आता आपले 5 आमदार आहेत, 3 आमदार आपले तिथं पराभव स्वीकारावा लागला. परंतु 5 आमदार आणि जे पडलेले आपले आमदार आहेत त्यांना विश्वास घेऊन, पडलेले नगरसेवकांना विश्वास घेऊन आणि जे आहेत नगरसेवक म्हणजे जे होते 2-2 वर्षे हे नगरसेवक घरी बसून आहेत, त्यांना कुठलंही काम नाही, स्थानिक तिथं काम सुचवलेली कामं होत नाहीत, अशा काळामध्ये अध्यक्षाची जबाबदारी आहे, पालकमंत्रीची जबाबदारी आहे, स्थानिक आमदारांची जबाबदारी की बाबा त्या नगरसेवकाला, त्या जो पडलेला नगरसेवक होता, निवडून आलेला नगरसेवक होता, प्रत्येकाला विश्वास घेऊन त्याची कामं महानगरपालिकेत कमिशनर चेअरमन असल्याकारणाने कमिशनरला आपणच बसवलेलं आहे, ह्या कमिशनर म्हणजे मुदतवाढ दिलेली आहे, त्यामुळं एकतर कमिशनरला बदला किंवा त्या कमिशनरकडनं कामं करून घ्या. परंतु माझी एवढीच इच्छा आहे की प्रत्येकाची कामं, नगरसेवकांची कामं आणि कार्यकर्त्यांची कामं, कार्यकर्ते आहेत म्हणून आपणही म्हणजे कार्यकर्ते ताकदीव भारतीय जनता पक्ष आहे, जर कार्यकर्ताच निराश झाला, कार्यकर्त्यांचीच कामं झाली नाहीत तर मग भारतीय जनता पक्षाची सत्ता असूनही नसल्यासारखी होईल. आणि आपला आता घटक पक्ष पण जो आपला नेतृत्व करणार आहे जिल्ह्याचा ते पण स्ट्रॉंग आहे तिथं, त्यामुळं येणाऱ्या महानगरपालिकेत जर कदाचित त्या पक्षाशी आपली युती झाली नाही त्या पद्धतीने पण आपल्याला पुढं जावं लागेल आणि त्या पद्धतीने आपण त्यांना एकदा पराजय पत्करावंच लागलेलं आहे आपल्या हातून. परंतु ते पण त्यावेळेस आपल्याकडं पुण्यामध्ये खास करून देवेंद्र फडणवीस खूप लक्ष घालून होते, परंतु आता त्यांना पूर्ण महाराष्ट्र बघायचं आहे. आत्ता एका वेळेस बऱ्यापैकी सगळ्या महानगरपालिकांची निवडणुका येतील, त्यामुळं त्यांना एवढं लक्ष देता येईल का नाही मला माहिती नाही आहे, परंतु आपण आपल्या गंभीर आत्तापासून तयारी केली आणि मी सांगितलेल्या सूचना जर अंगीकारल्या आपल्या अध्यक्षांनी आणि पालकमंत्र्यांनी तर नक्कीच आपण 100 आकडा आपण आहे असा ठेवू, कितीही आपल्याला काही समोर कुठलीही ताकद राहू परंतु आपण नक्कीच 100 नगरसेवकांपैकी जाऊ. माझी ही शेवटी एवढंच सांगतो की चंद्रकांत दादा पाटलांनी आणि धीरज घाटेंनी स्वतः जातींनी सगळ्या नगरसेवकांशी संपर्क ठेवून दर 15 वर्षाला एक मीटिंग, पडलेले नगरसेवक असतील, निवडून आलेले नगरसेवक असतील, ह्यांच्या मीटिंगा घेऊन त्यांची कामं मार्गी लावावी हीच अपेक्षा आणि हीच अपेक्षा ठेवतो चंद्रकांत दादांकडनं आणि नवीन अध्यक्षांकडनं. ह्या नवीन अध्यक्षांना मी ह्या कामाच्या सांगितलेल्या कामांच्या अटीवर शुभेच्छा देतो.